पिंपरी चिंचवड मधील देहू रोड मध्ये एक आगळा वेगळा विवाह संपन्न झालाय. यामध्ये संतोषी ही मुकबधीर आहे. तसेच तिचे कोणीच नसल्याने माई यांनी तिला दत्तक घेतलंय. तिचा होणारा नवरा मुकबधीर आहे व शालन जन्मतःच अंध आहे. घरची परिस्थिती गरिबीची, तिचा होणारा नवरा देखील अंध आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून संस्था गेली 2 वर्ष या आश्रमाला काही ना काही मदत करत आहे. यांच्या लग्नासाठी नारायण गुरु संस्थेकडून 25,000 रुपये देण्यात आले आहेत. तसेच सौ स्मिता जठार यांनी सोन्याच्या 2 नथ, सौ माधवी गांगण यांनी 2 कुकर, संध्या संसारे यांनी 2 चांदीच्या छल्ला, अर्चना कदम यांनी इमिटेशन ज्वेलरी, काही जणांनी आर्थिक मदत केली. संस्थेने हे केलेले 27वा विवाह सोहळा होता. या सोहळ्यात सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील अनेक नागरिकांनी हजेरी लावली होती. श्रीमंत माणसांच्या लग्न सोहळ्यात तर सर्वच जातात, मात्र गरीबाच्या तुझ्या लग्नाला हजेरी लावली असे प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या आहेत. कपल आहे की अंध आहे आणि एक मुखबधीर असं कपल आलेलं आहे आणि त्याच्यासाठी आमची सामाजिक बांधिलकी संस्था ही खारीचा वाटा उचलते त्यांच्या लग्नामध्ये. ही खूप मोठी मोलाची गोष्ट आहे आमच्यासाठी आणि हा आमचा पूर्ण ग्रुप मुंबईवरून खास त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आलेला आहे. मोठ्या मोठ्या लग्नांमध्ये खूप करोडोंनी पैसे खर्च केले जातात, पण हे जे काही साध्या पद्धतीने लग्न झालं आहे, पण आज जो काही जमाव जमला आहे इथे त्या वधूवरांसाठी आशीर्वाद देण्यासाठी, तो पाहून एक डोळ्याचं पारणं फिटलं आहे आमच्या. आज आपण साध्या कोणाचं लग्न असेल आपल्या नातेवाईकांचं, तर आपण प्रत्येक वेळेला आपण त्यांच्या लग्नाला हजर राहतो, पण जे काही मुकबधीर आहेत किंवा अंध आहे यांच्या लग्नासाठी कोणी विचार करत नाही, पण माईंनी आज त्यांचा विचार केला आहे आणि तो विचार आमच्या बांधिलकीला पटला आहे आणि त्यामुळे आम्ही त्यांना मदत करण्यासाठी इथे आलो आहोत. आणि हा खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी आणि हा लोकांसाठी मदत सगळ्यांनी करावी अशी माझी खास विनंती आहे.